विसवा उपरांत तुमकां येवकार काँग्रेसीक युती नाका जाल्यार आमकां वेंचणुकेंत स्वतंत्र देवपाचेर विचार करचो पडटलो अशें वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसीचे राष्ट्रीय सरचिटणीस तारीक अनवरान केलां. वास्को घेतिल्ले पत्रकार परिशदेंत ते उलयताले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचो खासदार तारीक अनवरान बिरेस्तारा वास्को पत्रकार परिशद घेतली. तारीक म्हणटा काँग्रेस आणि एनसीपीच्या युतीविषयी इतले बेगीन सांगप शक्य ना. सध्या आम्ही युतीन आसात ती युती तिगोवन दवरतले. काँग्रेसीक फुडाराक जाय असल्यारच युती करतले. अलायन्स है गवर्नमेंट में है, हम चाहते हैं कि अलायन्स बना रहे. अगर काँग्रेस से चाहती है कि हम मिलकर हम आगे इलेक्शन लड़े तो उस पर पार्टी स्टेट पार्टी जो हमारी है स्टेट यूनिट जो है दे विल डिसाइड कि हमको किस रास्ते पर जाना है. काँग्रेसी भाषेन राष्ट्रवादीची पक्षश्रेष्ठी राज्यातले निर्णय घेना. राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांक गरजेचे निर्णय घेवपाची तांक राष्ट्रवादीन दिल्या असे तारिकान म्हणले. काँग्रेस मे जो होता है वो हायकमांड होता है. हायकमांड जो तय करेगा वही करेगा ना काँग्रेस. एवरीवेअर हमने स्टेट युनिट्स को फ्री हँड दिया है कि द इंटरेस्ट ऑफ द पार्टी वॉट एवर दे विल डिसाइड द सेंट्रल कमिटी विल एक्सेप्ट. वास्कोच्यान आमचो खबराकार सुरेंद्र मडकयकार. 2 वर्सां फाटीं काणकोणा येल्ल्या हुंवारांत भयंकर लुकसाण जाल्लें. काणकोणकारांचे संवसार परत उबे रावचे म्हूण सरकार धरून राजकीय पक्षांनी आप वावुरपी संघटनांनी आदार केलो. मात बऱ्योचश्यो गजाली थंय अजूनय जाग्यार पडिल्ल्यो नात. तुडळ गावडोंगरेचो साकव तातूंतलोच एक. मोडिल्लो साकव अजूनय सारको जाल्लो ना. असले कितल्याश्याच गजालींचेर उजवाड घालपी पळयात बबेश बोरकाराची खासा खबरामाळ हुंवारांची 2 वर्सां. काणकोणांत 2009 2 ऑक्टोबरांत सगळ्या काणकोणकारांचेर हुंवाराचें व्हडलें अरिश्ट आयिल्लें. आजून मेरेन काणकोणकार आनी गोंयकारय ते विसरूंक नात. ह्या हुंवारांत काणकोणकारांचें बरेंच लुकसाण जालें. शेतां भाटां काबार जालीं, घरां मोडलीं, काम धंदे बंद पडले. काणकोणकारांचे संवसार परत उबे जावचे म्हूण राजकीय पक्ष आनी आप वावुरपी संघटना धरून सरकारानय आर्थीक आदार केलो. मात हातूंतल्यान बरेचश्यो गजाली आजूनय जाग्यार पडिल्ल्यो नात. तुडळ गांवडोंगरी वाठारांतल्या साकवाचो एक भाग मोडून पडिल्लो तेन्ना तात्पुरती वेवस्था म्हूण पंचायतीन थंय लांकडाची निसण केल्ली. 2 वर्सां जालीं ती शिडी आजूनय तशीच आसा. वचपाक दुसरी वाटय नाशिल्ल्यान ह्याच साकवा वयल्यान थळावे लोक, शाळेची भुरगीं, जाणटे नेणटे तशेंच बायलां भुरगीं हेच्या वयल्यानच यो वच करतात. सगळ्यांक हेच्या वयल्यान सद्याक कसरत करीत वच्चें पडटा. हे विशीं पंचायतीन सरपंचाक पंचाक खूब फावटी सांगून पळयलां, मात कोण काना मनार घेयना. पंचाक सरपंचाक सगळ्याक सांगले आमी मिटींग वयता. मागीर कितें सांगता ते, कित्याक जायना म्हणटा? 2 वर्सां जाली तरी कित्याक जायना म्हणटा? जातले जातले म्हणटा पूण आजून कांयच केलें ना तेमी. आतां शाळेची भुरगीं, ल्हान भुरगीं सगळीं ह्याच वाटेन येवपाची? ह्याच वाटेन वयता. पुराय ह्या वाड्या वयलो लोक बी उदक हेच व्हरता आमगे भायचे हेजे वयल्यान. गांवडोंगरीचो सरपंच म्हणटा हें काम जावपाचें आसा पूण तो कॅमेऱ्या मुखार उलोवपाक तयार ना. 2 वर्सां जालीं तर काणकोणा कांय वाठारांत ही दशा आसा. हुंवाराक आतां जवळ जवळ 2 वर्सां जावपा आयले तरी पूण अजून हो भाग सारको केलोच ना. बेगीन हो पूल ह्या साकवाचो भाग रेडी करचो अशी हांगची थळाव्या लोकांची मागणी आसा. स्टुडंट मिडिया खातीर काणकोणच्यान बबेश बोरकर. साईनाथ परबान निर्मिती केल्लें ही वाट दूर जाते हें मराठी नाटक पुणेचे थिएटर अकादमीन गोंयांत घेतिल्ल्या रंगसंगीत एकांकिका सर्तींत पयलें आयलां. संकल्पना हे संस्थेचे 2 नाटकांक पयली आनी दुसरी सुवात मेळ्ळ्या. जाल्यार रुद्रेश्वर पणजीचे सॉफ्ट कॉर्नर तिसरें आयलां. कला अकादमीच्यो एकांकिका सर्ती माध्यमवादाच्या फाटभुंयेर बंद आसात. अशे परिस्थितीन पुण्याचे थिएटर अकादमीन गोंयांत ही सर्त घडोवन हाडली. 24 ते 26 सप्टेंबर अशी 3 दीस कला अकादमीच्या उक्त्या रंगमाचेर रंगसंगीत एकांकिका सर्त चलताली. महाराष्ट्र आनी गोंयापुरती ही सर्त आशिल्ली. संकल्पना संस्थेचे ही वाट दूर जाते हे पयले, जाल्यार नात हे नाटक दुसरे आयला. रुद्रेश्वर पणजीच्या सॉफ्ट कॉर्नराक 3रो मान मेळा. सर्तीची सेमीफायनल आनी फायनल पुण्यांत जातली. ही वाट दूर जाते हे नाटक सर्ती खातीर पुण्यांत वतले. ही वाट दूर जातेचो दिग्दर्शक सुनील देवान खोस परगटायल्या. खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे साईनाथ याचा जो निर्माता होता तर आम्ही हे प्रयोग करण्याकरता करत होतो आणि त्याच वेळेला ही स्पर्धा
डिक्लेअर झाली गोवा सेंटर धरून. ही महाराष्ट्र आणि गोवामध्ये स्पर्धा होती आणि ही डिक्लेअर झाल्यानंतर मग आपण टाकूयात असा एक विचार आला होता. खरं तर हे अवॉर्ड मिळवण्याकरता किंवा स्पर्धेकरता केलेलं नाटक नव्हतं, एक चांगला सब्जेक्ट लोकांसमोर आणायचा होता, त्याच ह्यांनी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. आणि ते मिळाल्यानंतर मग आणखीन आनंद होतं की आधी लोकांकडे जायचं होतं, त्याच्या आधी राजाश्रय मिळाला. ही वाट दूर जाते या नाटकाचा निर्मातो आणि कलाकार साईनाथ परबही खुशी झाला. आणि तितूनच्यान एक बरी मेसेज येता की दादल्याचे आणि बायलेचे जे रिलेशन असता, हजबंड वाईफ रिलेशन असता, खूपदा आमकां अशें दिसता की आमी एकमेकाच्या दुसऱ्या पर्सनल लायफान इंटरफेअर जावचे, बट केन्ना केन्ना अशें आसता की त्यो पॅरलल लायन्स कश्यो आसता. रिलेशन इज लायक अ पॅरलल लायन्स, सो ते तशेंच आसचें, तितूनच तेजी खरी ब्युटी आसा, अशी एक मेसेज ह्या नाटकांच्यान वयता. आनी ते घोवाचो रोल हांवें प्ले केला तेन्ना. पणजेच्यान आमचो खबराकार देविदास कांबळी आनी चलचित्र खबराकार रवींद्र दळवी. राज्य शिक्षक पुरस्कार फावो जाल्ले पर्वरीचे टिचर्स ट्रेनिंग कॉलेजीचो उपप्राचार्य गोविंद हवालदाराचो बुधवारा भोवमान केलो. सहकार मित्र मंडळान हो सुवाळो घडोवन हाडिल्लो. गोंय राज्य शिक्षक पुरस्कार फावो जाल्ले पर्वरीच्या टिचर्स ट्रेनिंग कॉलेजीचे उपप्राचार्य गोविंद हवालदाराचो बुधवारा पर्वरे जाहीर भोवमान केलो. सहकार मित्र मंडळान घडोवन हाडिल्ल्या ह्या सुवाळ्यांत गोंय कायदो आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत खलपान शाल श्रीफळ आनी दिवली भेटोवन भोवमान केलो. शिक्षण संचालक डॉक्टर सेल्सा पिंटो, उल्हास झुरी, गोकुळदास शिरोडकार, धर्मा चोडणकार आणि संतोष आमोणकार माचेर असले. लहान मूल आईच्या कुशीतून कधी दूर होत नाही. पहिल्या प्रथमच ते घर सोडून शाळेत जात आणि असं म्हणतात की शिक्षक त्याची दुसरी आई होते. ही दुसरी आई होणं शिक्षकाच्या नशिबी हे जे भाग्य येतं त्याच्या एवढं पवित्र मला वाटतं दुसरं काही नसेल. आणि जो शिक्षक ते पवित्र टिकवतो त्याच्या एवढा चांगला शिक्षक दुसरा असू शकणार नाही. गोविंद हवालदाराच्या वावराची शिक्षण संचालक सेल्सा पिंटोन तोखणाय केली. बरे आमीक मेळ्ळे जाल्यार मनीस बरो जावंक पावता अशें गोविंद हवालदारान सांगले. अशा प्रकारचे मित्र, त्या मित्रांक आम्ही सगळ्यांनी एकत्र जावपाक जाय. आणि जर आम्ही मित्रांनी सगळ्यांनी मित्रपणान वागले आणि मित्रता जर दवरली जाल्यार आमकां आमच्या आयुष्यान खूप फुडें बरें जातले. पर्वरीच्यान आमचो खबराकार देविदास कांबळी आनी चलचित्र खबराकार शान. आता घेऊया आणखी एक व्यावसायिक विषय.